शपथबद्ध होणार आहे यानंतर श्री गुलाबराव पाटील मी मी गुलाबराव रघुनाथ पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधानाने व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्फळपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस्म बाळगता न्याय वागणूक देईल मी गुलाबराव रघुनाथ पाटील ईश्वर शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही गुलाबराव पाटील जळगावचे आमदार आहेत राज्याचे स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री गेल्या सरकारमध्ये होते कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी होती शिंदे गटातनं ते पहिले आमदार आहेत शपथबद्ध होणारे कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख या सरकारमध्ये त्यांच्यावरती कोणती जबाबदारी दिली जाते हे पाहावं लागेल कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ आहे गुलाबराव पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारामध्ये गट आणि भाजप यांचे नऊ नऊ आमदार शपथबद्ध होत या मंत्रिमंडळामध्ये एकाही महिला आमदाराला स्थान मिळालेलं नाही कदाचित विस्तारात मिळू शकतं पण आताचं मंत्रिमंडळ हे पुरुष प्रधान मंत्रिमंडळ असंच म्हणावं लागेल दादा भुसे यानंतर शपथ घेऊ शकतात गुलाबराव पाटील यांची शपथ नुकतीच पूर्ण झालेली आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे पहिले आमदार गेले किंवा जे पहिल्या फळीतले नेते गेले त्यात अर्थात गुलाबराव पाटील आघाडीवर होते दादा भुसे